आम्ही सगळे विरोधी पक्षाचे आपल्याला सांगण्याचं आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगण्याचं कारण आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे विधिमंडळाचं कामकाज सुरू राहावं म्हणून प्रयत्न करतोय. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या तिथं मांडतोय. आज तर कर झाला सत्ताधारी पक्षच तीन तीनदा गोंधळ घालतोय. तीन तीनदा सभागृह 15 मिनिटाकरता 20 मिनिटाकरता 10 मिनिटाकरता अडजंट केलं जातं. वास्तविक जे दिशाचं प्रकरण आहे, ही जी काही घटना घडली याबद्दलचं त्यावेळेस सरकारमध्ये आम्ही होतो म्हणून मागणी अशी आली की बाबा हे प्रकरण सीबीआयकडे द्या. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. सीबीआयने त्याचा संपूर्ण तपास केला. सीबीआयने त्याच्यामध्ये तिनं स्वतः खुदकुशी केली, आत्महत्या केली असं त्या ठिकाणी सांगितलं. ह्याच्यामध्ये कुठलाही कुणाचाही संबंध नाही. आणि असं असताना आज काय झालं, आज काही महत्त्वाचे विषय आम्ही सगळ्यांनीच सभागृहामध्ये काढायचं ठरवलेलं होतं. काही ॲफिडेव्हिट काल देण्यात आलेली आहेत, जे मधल्या काळामध्ये भूखंड श्रीखंड वगैरे जे प्रकरणं होतं त्याच्या संदर्भामध्ये जरी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षांनी काही उत्तर दिलेलं असलं तरी देखील महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास 2 अधिकाऱ्यांनी सचिवांनी त्याच्याबद्दलचा ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. तो मुद्दा त्या बाबतीमध्ये आम्हाला तिथं घ्यायचा आहे. आणि जे सगळं प्रकरण संपलंय त्याच्याबद्दल पुन्हा काहीतरी काढून खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातोय. त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी पुढे येऊन दिले जात नाही. पत्रकार मित्रांनो, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की जे सत्ताधारी पक्ष असतो सत्ताधारी पक्षांनी सभागृहामध्ये शांतता ठेवायची, दिवसभराचं असणारं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडायचं. जरी विरोधकांनी त्याच्यामध्ये काही गोंधळ केला तरी देखील चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आम्ही तिथं सगळेजण म्हणतोय की बाबा आम्हालाही त्याच्याबद्दल बोलू द्या. आम्हालाही बोलायला संधी दिली जात नाही. अध्यक्ष स्वतः तिथं येत नाही. उपाध्यक्ष महोदयांना अध्यक्ष जर येत नाही तर त्यांना तिथं तालिकेवर बसून दिलं पाहिजे, चेअरवर बसून दिलं पाहिजे. त्यांनाही बसवलं जात नाही. तालिकाचे एक अध्यक्ष म्हणून तालिका अध्यक्ष तिथं बसवले जातात आणि ते तिकडंच बघतायत आणि तिकडंच गोंधळ परत घातला जातो. सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घालायचा नसतो. सत्ताधारी पक्षांनी शांततेपणे कामकाज करायचं असतं. आणि मग आमचं मत असं आहे की यांचा सीबीआयवर विश्वास नाही का? केंद्र सरकारच्या हातामध्ये सीबीआय आहे. आज त्यांचे नेते त्यांच्या अंडर हे डिपार्टमेंट काम चालतं. मग त्यांनी चौकशी करून देखील जाणीवपूर्वक संभ्रम समाजामध्ये निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा, कुणाला तरी तिथं असा कमीपणा आणण्याचा प्रयत्न करायचा, हे लोकशाहीला अतिशय घातक आहे, हे लोकशाहीला मारक आहे. आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. वास्तविक हे काही प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये आता विरोधक काढतील, आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये उत्तर द्यायला अफिडेव्हिट आल्यामुळं जागा राहणार नाही म्हणून ही नौटंकी चाललेली, अक्षरशः नौटंकी चाललेली. हे राज्यातल्या जनतेने लक्षामध्ये घ्यावं अशी माझी आपल्या मार्फत राज्यातल्या जनतेला आणि आपल्याला पण, आपण अतिशय सुज्ञ इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियामध्ये काम करणारे मान्यवर आहात, सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी.